मीजे बोललो तो आपल्या देशाबद्दल अभिमान नसेल त्यालाच राष्ट्रीय सण माहित नसतात. देशाबद्दल सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला सण झालं नाही आणि म्हणून जे बोललो ते आज रेकॉर्डवर आहे. हे महाशय काय बोलले महाशय म्हणजे चांगले आहे महाशय मुख्यमंत्री ते असं म्हणाले सेना भवन बद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबड तोडा आदेश दिले 120 होत नाही पत्रकारनं मला शिकवाव त्याला अभ्यास ना कायद्याचा किती आहे शिकवा नाही तर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलोय. सांगा मला दुसरं एक वाक्य आहे योगी साहेबांबद्दल. हेच मुख्यमंत्री पुरी बोलले होते हा योगी आहे की ढोंगी चपलाने मारले पाहिजे सुसंस्कृतपणा. पवार साहेब याला मुख्यमंत्री गेलं त्याला सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारला पाहिजे का वाकडं केलं त्यांनी. हेही आमचे मुख्यमंत्री आहेत युपीचे भारतीय जनता पक्षाचे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल. मी आणि अमित शाह बसून ज्या काही पुढच्या वाटचालीची आम्ही आखणी केली होती आता मी निर्जल निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. काय अनपार्लमेंटरी वर्ड नाही सांगा कोण वकील असाल तर काय व्हाय की नाही निर्लज्जपणाने निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दा वापरतो असंस्कृती असला तरी वापरतो माहीत असून वापरला वापरतो विधानसभेत निर्जलपणाने आता ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर येऊन नाकारू शकता. हे अमित शहांबद्दल निर्लज्जपणे आपले आधी हे तपासले पाहिजे त्याचा तो गाळलेला शब्द आहे मी नंतर उच्चारण करतरी. काय हो माननीय पवार साहेब काय सज्जनपणा आहे साळसपणा आहे हा आणि एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं तर चुकीचं केलं असं नाही मला वाटत. काय भाषा आहे आणि आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो आणि कोणी यापुढे असं बोलू नये म्हणून आम्ही बोललो.